संधीचे नियम जाणून घेण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा विसर्ग संधी म्हणजे काय हे अभ्यासूया. एखाद्या शब्दाच्या पहिल्या पोटशब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग व दुसऱ्या पोटशब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तेव्हा त्या संधीस विसर्ग संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ जोड शब्द मनोरंजन या शब्दामध्ये मन अधिक रंजन असे दोन पोटशब्द आलेले आहेत आणि त्यामध्ये न अधिक अ अधिक विसर्ग अधिक रंजन या शब्दामध्ये र अधिक अ आणि अनुस्वार या र मध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी विसर्ग संधी झालेला आपणास दिसून येतो. आता या विसर्ग संधीचे काही नियम आहेत ते नियम आपण बघूया. नियम क्रमांक एक, विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व मागील अ मध्ये मिळून त्याचा ओ होतो, यालाच विसर्ग उकार संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ अधोवदन या जोड शब्दामध्ये अध अधिक वदन असे दोन पोटशब्द असून त्यामध्ये झालेला बदल म्हणजे अध अधिक उ अधिक वदन असा या ठिकाणी बदल झालेला दिसून येतो. एकत्र येणारे वर्ण म्हणजे अ अधिक उ बरोबर ओ असा वर्ण तयार झालेला आहे. अशाच प्रकारचा नियम तपोबल या शब्दामध्ये सुद्धा आपणास दिसून येतो. नियम क्रमांक दोन, नियम क्रमांक दोन मध्ये विसर्ग र संधी विसर्गाच्या मागे अ आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र घेऊन संधी होतो. उदाहरणार्थ धनुर्विद्या या जोड शब्दामध्ये धनु अधिक विद्या असे दोन पोटशब्द तयार होतात आणि त्यामध्ये धनुर अधिक विद्या असा बदल झालेला दिसून येतो. तसाच बदल दुर्जन या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. नियम क्रमांक तीन, नियम क्रमांक तीन मध्ये विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प आणि फ यापैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो. उदाहरणार्थ जोड शब्द अध आत या शब्दामध्ये अध अधिक आत म्हणजेच या ठिकाणी विसर्ग कायम राहत असलेला आपणास दिसून येतो. का कायम राहतो? तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर आलेला आहे म्हणून. त्यानंतर प्रातः काल या शब्दामध्ये सुद्धा प्रात अधिक काल या सुद्धा शब्दामध्ये सुद्धा विसर्ग कायम राहिलेला आपणास दिसून येतो. नियम क्रमांक चार, विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ असून पुढे क ए फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होऊन संधी होतो. उदाहरणार्थ निसर्ग निष्कर्ष या जोड शब्दामध्ये नी अधिक कर्ष असे दोन पोट शब्द आहेत आणि त्यामध्ये नी अधिक श अधिक कर्ष असा बदल झालेला दिसून येतो. असाच बदल आपल्याला दुष्काळ या शब्दामध्ये सुद्धा दिसून येतो. नियम क्रमांक पाच, विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होऊन संधी होतो. उदाहरणार्थ जोड शब्द या नमस्कार या शब्दामध्ये नम अधिक कार असे दोन पोट शब्द आलेले आहेत आणि त्या ठिकाणी नम अधिक स अधिक कार असा बदल झालेला आपणास दिसून येतो. त्याच पद्धतीचा पुरस्कर्ता या शब्दामध्ये सुद्धा बदल आपणास दिसून येतो आणि या विसर्गाचा स होऊन संधी झालेला आपणास दिसून येतो. नियम क्रमांक सहा, विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो. उदाहरणार्थ जोड शब्द निश्चल या शब्दामध्ये नी अधिक चल यामध्ये नी या ठिकाणी श अधिक चल म्हणजेच विसर्गाचा क्ष होऊन संधी झालेला आपणास दिसतो. तसाच दुश्चिन्ह या शब्दामध्ये सुद्धा तो दिसून येतो. नियम क्रमांक सात, विसर्गाच्या पुढे त थ
आल्यास विसर्गाचा स होतो। म्हणजेच या ठिकाणी बघा, निस्तेज या जोड शब्दामध्ये नी अधिक तेज या दोन पोट शब्दांमध्ये आपणास त आणि थ यांचा संधी होऊन स झालेला आपणास दिसून येतो। त्याच पद्धतीचा वापर मनस्ताप या शब्दामध्ये सुद्धा झालेला आपणास दिसतो। नियम क्रमांक 8, पहिल्या शब्दाच्या शेवटी स येऊन त्यांच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो। उदाहरणार्थ तेज कण हा जो शब्द आहे याच्यामध्ये तेजस अधिक कण असे दोन पोट शब्द होतात आणि या ठिकाणी स चा विसर्ग झालेला आपणास दिसतो। उदाहरणार्थ मनपटल या शब्दामध्ये सुद्धा मनस अधिक पटल या ठिकाणी स चा विसर्ग झालेला दिसतो। नियम क्रमांक 9, पहिल्या पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो। उदाहरणार्थ अंतकरण या जोड शब्दामध्ये पोट शब्द अंतर अधिक करण या शब्दामध्ये र चा विसर्ग झालेला आपणास दिसतो। चतुर्सूत्री या शब्दामध्ये सुद्धा या नियमाचा वापर झालेला आपणास दिसून येतो। नियम क्रमांक 10, विसर्गाच्या पुढे श स आल्यास विसर्ग कायम राहतो व लोप पावतो। ओके, या ठिकाणी जोड शब्द दुःशासन या शब्दामध्ये दु विसर्ग अधिक शासन यामध्ये श आणि स कायम राहतो असे आपणास दिसते। म्हणजे दुःशासन शासन हा यामध्ये श आणि स कायम राहत असलेले आपल्याला दिसतात। तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी विसर्गाच्या नियम याविषयी माहिती पाहिलेली आहे आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटणार आहोत। धन्यवाद।